नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपले स्वागत आहे। सुजान संगोपन या चॅनलवर अगदी 6 महिन्याच्या बाळापासून त्यापेक्षा मोठ्या मुलांच्या आहारात देण्यासाठी भरपूर साऱ्या चविष्ट आणि लहान बाळाला खूप आवडीने खातील अशा रेसिपीज पाहिलेल्या आहेत, ज्या की बाळाचं उत्तम वजन वाढवण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी आणि बाळाच्या उत्तम विकासासाठी खूप उपयुक्त आहेत। आज आपण लहान मुलांना नाश्त्यात देण्यासाठी अगदी संतुलित आहार म्हणून व्हेजिटेबल उपमा बनवणार आहोत। सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायलाही विसरू नका। तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करा। आता उपमा बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये 1 वाटी गरा घालून घेते आणि त्याच्यामध्ये मी 1/2 वाटी तूप घालून हा व्यवस्थित भाजून घेणार आहे। या ठिकाणी उपमा बनवण्यासाठी मी हा बारीक गरा घेतलेला आहे, म्हणजे तो छान शिजला जाईल आणि मुलांनाही सहज खाता येईल। तर खरपूस गरा भाजल्यानंतर याचा खमंग असा वास घरात सुटलेला आहे। आता आपण याचा उपमा बनवूया। उपमा मी तुपाच्या फोडणीमध्ये बनवते, त्याऐवजी तुम्ही तेलही घालू शकता, पण तुपामुळे याची पौष्टिकता आणखीन वाढेल। त्यासाठी मी जिरे मोहरीची फोडणी घालून घेतलेली आहे आणि आता आपण एक एक करून भाज्या याच्यामध्ये घालून घेऊया। त्यासाठी मी घातलेला आहे कांदा, ढोबळी मिरची, टोमॅटो, गाजर, बटाटा आणि मी वाटाणा घालून घेते। याच्यासोबतच तुम्ही कोबी किंवा इतरही काही भाज्या, काही बीन्स असतील तुमच्याकडे तर तेही याच्यामध्ये घालू शकता, त्यामुळे याची चव आणि पौष्टिकता आणखीन वाढेल। आता या भाज्या आपण एकदा वाफ काढून शिजवून घेऊया। भाज्या व्यवस्थित शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये धणे जिरे पूड घालूया आणि थोडीशी हळद घालून परत एकदा वाफवून घेऊया, म्हणजे ह्या भाज्या पूर्णपणे शिजल्या जातील। भाज्या ह्या ओव्हरकुकही नाही झाल्या पाहिजे। लहान मुलांना आहारात देण्यासाठी चविष्ट, मुलांना आवडतील असे पदार्थ द्यायला हवेत आणि उपमा हा मुलांना आवडतो, त्यामध्ये जर तुम्ही अशा भाज्या घालून दिल्या तर त्याची चवही वाढेल आणि मुलं ते आवडीनेही खातील। आता याच्यामध्ये पाणी घालून याला उकळी झाल्यानंतर आपण याच्यामध्ये साधारण 3 चमचे रवा घालून घेतलेला आहे भाजलेला। बाळाला जर थोडंसं घट्ट हवं असेल तर 5 चमचे रवा घालून तुम्ही याचा घट्ट उपमा करू शकता। आता याला एक वाफ काढल्यानंतर हे लवकर शिजलं जातं, भाज्या यातील अगोदरच शिजलेल्या आहेत आणि आता उपमाही शिजला जातो आहे। आपण ह्याला 1-3 मिनटं शिजवून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया, म्हणजे याची चव आणि पौष्टिकता आणखीन वाढेल। आता हे छान शिजवून निघालेलं आहे। माझ्या मुलाला थोडंसं असं पातळमध्ये उपमा आवडतो, त्यामुळे मी हा थोडासा एक सेमी सॉलिडमध्ये केलेला आहे, पण तुमच्या बाळाला जर असा एकदम घट्ट आवडत असेल तर तुम्ही याच्यातील रव्याचं प्रमाण वाढवून तो मुलांना देऊ शकता। लहान मुलांना एक वेळेचा संतुलित आहार म्हणूनही तुम्ही देऊ शकता। याच्यामधून भरपूर साऱ्या भाज्या मुलांच्या पोटामध्ये जातील। 1 वर्षाच्या नंतरच्या बाळाला तुम्ही ह्या देऊ शकता, म्हणजे बाळाला याच्यामध्ये कुठलाही चोकिंगचा त्रास होणार नाही। 1 वर्षाच्या आतील बाळाला जर ह्या भाज्या द्यायच्या असतील तर त्या तुम्ही किसून घाला, म्हणजे त्या मऊसर होतील आणि तुम्ही त्या बाळाला देऊ शकता। असा उपमा खूप रंगीत दिसतो, दिसायला अगदी छान दिसतो, त्यामुळे लहान मुलं त्या आवडीने खातात। चव याची अगदी उत्तम लागते, मुलांना ते कळणारही नाही की याच्यामध्ये इतक्या साऱ्या भाज्या आहेत आणि रंगीतरंगीत दिसल्यामुळं मुलंही ते आवडीने खातील। सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळासाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता, जसे की हिवाळ्यात, उन्हाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी, बौद्धिक क्षमता कशी वाढवावी, लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, लहान मुलांचे खेळ कसे खेळावे, लहान मुलांच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी, नवजात बाळाची काळजी कशी घ्यावी, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी, याबद्दल भरपूर सारे उपयुक्त माहितीचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नवनवीन पॅरेंट्स, मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंटही करा। थँक्यू।